मुंबई बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर प्रवीण दरेकर पत्रकार परिषद घेत आहेत, आपण थेट जातोय. यांचा ठरवून कार्यक्रम असल्यासारखं सिरियल चालवणं, तेच तेच मुद्दे पुन्हा दाखवणं छापणं, परंतु ज्या वेळेला आपच्या ट्विटमधनं मुंबई बँकेमध्ये 123 कोटीचा घोटाळ्या प्रकरणी चौकशी, त्यानंतर एरवी माध्यमांसमोर तावातावाने बोलणारे दरेकर आता गायब आहेत, आणि दरेकर काय गायब होणारा कार्यकर्ता नेता नाही. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर माझ्या छायाचित्राचं होर्डिंग लावणं, आणि मग अशा वेळेला या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली पाहिजेत. त्याचबरोबर कोण काय छापतंय, कोण काय दाखवतंय, यापेक्षा या बँकेचे जे सभासद आहेत, ठेवीदार आहेत, ग्राहक आहेत, ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. अर्थात अशा अनेकदा बातम्या आल्या, अनेकदा चॅनलनी दाखवलं, परंतु आमच्या सभासदांचा, ठेवीदारांचा पूर्ण विश्वास सातत्यानं आमच्यावर होता, आणि म्हणून त्यांना पुन्हा या माध्यमातून नेमकी सत्यस्थिती काय हा शिळ्याकडीलाच ऊत आणण्याचा पुन्हा पुन्हा जो प्रयत्न होतोय, त्या संदर्भात एकदा बोललं, आपल्या माध्यमातून आपली बाजू मांडून मोकळं व्हावं या उद्देशानंच आज या ठिकाणी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे 123 कोटीचा घोटाळा हा आकडा कुठनं आणला, इथपासून संशोधनाचा विषय त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामध्ये 59 पतसंस्थांनी 116 कोटीचे पैसे मुंबई बँकेचे थकवले, ते महत्त्वाचे होते, आणि त्या संदर्भात आम्ही फिर्यादी आहोत, आणि त्या लोकांवर त्या ठिकाणी FIR दाखल केलेला आहे. आता हे सर्व जे मुद्दे आहेत, 7 मुद्द्याचं मी स्पष्टीकरण देणार आहे, ज्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची 5 पिटिशन होती. म्हणजे एक पठाण सलीम नावाच्या ग्रहस्थानं 12 केलेलं, 13 सुयश सोसायटीने, 14 रवींद्र सावंत, आणि पंकज कोटेच्या 6 एप्रिल 2015 आणि पंकज कोटेच्या 5 जुलै 2016 जो या सगळ्याचा मेन सूत्रधार आहे. तर ही सगळी कोटे जी पिटिशन्स आहेत ती कोर्टाने डिसमिस केलेली आहेत. त्या डिसमिसलच्या सगळ्या ऑर्डर्स माझ्या या ठिकाणी आहेत, आपण बघू शकता. म्हणजे जे मुद्दे जे आहेत त्या 5ही याचिका जे कंटेंट्स आहेत ते खारिज केलेले आहेत, आणि आपल्याकडे न्यायव्यवस्थेपेक्षा मोठी व्यवस्था कुठली नाही. त्यानंतर 89A अंतर्गत त्या ठिकाणी चौकशी लावली होती, त्या चौकशीचं उगमस्थान आणि मगाच्या तक्रारींचं उगमस्थान हे पॉलिटिकल होतं हे मी आपल्याला सांगतो. माझ्याकडे प्रकाश सोळंके नावाचे राज्यमंत्री आहेत, त्यांचं पत्र आहे. त्यांनी आमच्याकडे राम जगदाळे व्यवस्थापक मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई यांची सेवा माझ्या आस्थापनेवर वर्ग करण्यात यावी व आदेश तात्काळिक निर्गमित करावे, आणि त्याने एक मुंबई बँकेची गाडीने ड्रायव्हर पाहिजे होता. त्या आमच्या संचालक मंडळामध्ये आपण असं कसं काय देता येईल म्हणून आम्ही दिला नाही. आणि लगेच त्याच्यानंतर सोळंकेने आमचा चौकशीचा 89 अंतर्गत चौकशी करावी असा आदेश दिला. त्या चौकशीसाठी चिंचोलीकर नावाचा त्यांचा जवळचा अधिकारी नेमून याच्यामध्ये यांना कसं काय घसटता येईल हा प्रयत्न करा, परंतु तोही 89चा कॉम्प्लायन्स करून तोही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केला जो शासनाने त्या ठिकाणी ॲक्सेप्टेड केला. म्हणजे 5 पिटिशन खारिज केली, त्या ठिकाणचा 89चा कॉम्प्लायन्स ॲक्सेप्ट केला, आणि तिसरं तपास यंत्रणामध्ये असणारा रिपोर्ट सी समरी केला. म्हणजे जे कंटेंट्स त्या ठिकाणी तक्रारीमध्ये होते, FIR पिटिशन किंवा जिथे जिथे, ते सगळे कंटेंट्स त्या ठिकाणी खारिज झाले. आता त्या एकेकाच्या मुद्द्याचं उत्तर मी त्या ठिकाणी देतो की राजा नलावडे यांची नियुक्ती जी होती कुठेही नियमबाह्य नव्हती,
संचालक मंडळाने नियुक्त त्या ठिकाणी केलं होतं, जे आता व्हॉलंटरी घेतलेली आहे. रोखे व्यापारी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गैरव्यवहार नाही, नफाच त्यांना कमवलेला आहे. कर्मचाऱ्यांचा ओव्हरड्राफ्ट, आता कुठेही ठिकाणी कर्मचाऱ्याला ओव्हरड्राफ्ट दिला जातो त्याच्यात काही कुठलं पाप वगैरे नाही, ती रुटीन प्रोसिजर असते. मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळ, म्हणजे इथे तर बँकेसाठी मी फार मोठी कामगिरी केली, परंतु इथे घोटाळा म्हणून ट्रीट केलं जातं आहे. मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळामध्ये 100-125 कोटीच्या ठेवी मुंबई जिल्हा बँकेने ठेवल्या होत्या मध्य प्रदेशात. ज्या वेळेला मी संचालक नव्हतो, आमच्यापैकी व्यासपीठावरचे कोणी संचालक नव्हते, आणि त्या मध्य प्रदेशच्या ठेवी त्या ठिकाणी थकल्या, त्या सगळ्या थकलेल्या पैशाची त्या ठिकाणी 100% प्रोव्हिजन केली. म्हणजे अकाउंटिंग बँकिंगच्या दृष्टीनं आम्ही प्रोव्हिजन त्या विषयाची केली. तथापि मी अध्यक्ष झाल्यानंतर मी, बाबा हे मुंबईकरांचे पैसे आहेत, सहकारी बँकेचे पैसे आहेत, म्हणून तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे नितीन गडकरी साहेबांना भेटलो, मुंडे साहेबांना भेटलो, आणि तिकडे शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांना फोन लावून घेतला की मुंबईकरांचे पैसे आहेत, आपण बुदलीसाठी प्रयत्न करूया. आणि मग मुंबईमध्ये त्या ठिकाणी ट्रायडंट हॉटेलला शिवराज सिंग चव्हाणांना आम्ही सहकारी भेटलो, आणि त्यांनी सांगितलं खरं म्हणजे दिग्विजय सिंगांनी पैसे घेतलेत त्याच्या कारकिर्दीत, पण आमची नैतिक जबाबदारी आहे, आणि 100 कोटी रुपये त्यांनी मुद्दल देण्याचं मान्य केलं, आणि तशा प्रकारे दरवर्षी 9-9 कोटी रुपये या ठिकाणी मुंबई बँकेला आले. जो प्रोव्हिजन झाली होती ते 100% नफ्यात आज त्या ठिकाणी आम्हाला बँकेला फायदा झाला. याकरता ॲन्युअल जनरल मीटिंग घेणं आवश्यक असतं. तीही ॲन्युअल जनरल मीटिंग KC कॉलेजला त्या ठिकाणी घेऊन आम्ही तो रितसर गोष्ट केलेली आहे. जे पैसे येणारच नव्हते ते 100 कोटी मुद्दल आणण्याचं काम आम्ही केलं, तो आम्ही घोटाळा केला. त्यानंतर मजूर संस्थांना सभासद करण्याचं सभासदत्व देणं, आणि एका मीटिंगमध्ये किती सभासदत्व देणं असा काही नियम नाही आहे. तुमचं नोंदणीचं प्रमाणपत्र असेल, बायलॉज असेल, ठराव असेल, तर संचालक मंडळ निर्णय घेऊ शकतो. एकाच दिवशी एवढ्या एवढ्या संस्था सभासद केल्या, कुठल्याही संस्थेला जी नोंदणी झाली तिला सभासद आणि एका वेळेला कितीही करण्याचा अधिकार आहे. 6वा मुद्दा डिझास्टर रिकव्हरी साईट जी आमची आहे, ती त्या ठिकाणी पुण्यात घेतली, ती चुकीची होती. ज्या वेळेला पुण्यात ती साईट अर्धवट अवस्थेत होती असे आम्हाला कळलं, त्यावेळेला आम्ही नाशिकला फुलफ्लेज साईट त्या ठिकाणी घेतली, ज्याचे रितसर त्या ठिकाणी टेंडर काढलं आणि त्या व्यक्तीला थेट पैसे देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं. त्यामुळे 7ही मुद्दे त्या ठिकाणी त्याचा कॉम्प्लायन्स केला, त्या त्या आघाडीवर त्या ठिकाणी आम्ही उत्तरं दिलेली आहे. प्रश्न त्या ठिकाणी आला कुठून, तर जे आता पंकज कोटेचा जे आहेत त्यांनी इंटरव्हेन्शन केलं. आमची सी समरी ज्या वेळेला कोर्टात त्या ठिकाणी गेली, खरं म्हणजे सी समरी केली तेव्हा भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट नव्हतं, मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं गव्हर्नमेंट नव्हतं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या या काळातच सी समरी त्या ठिकाणी सबमिट झाली, आणि मग प्रकाश सुर्वे म्हणून आमदारात बोलवलीचे जे माझे त्या ठिकाणी राजकीय विरोधक आहेत त्यांचा तो पार्टनर आहे, राजकीय सुडापोटी त्यांनी त्या ठिकाणी त्यांना पाठवून, आणि मग सरकारनेसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः रिमार्क्स करून याच्यात काही त्या ठिकाणी चौकशी करून काय हाताला लागते का बघा, अशा एका राजकीय प्लॅनिंगनी मी राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून जे सरकारच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलतोय, जे विषय आहेत ते त्या ठिकाणी मांडत भूमिका स्पष्टपणे मांडतोय, त्याच अडचणीच्या त्या ठिकाणी होत आहेत, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन करत त्या ठिकाणी बाबा फर्दर आणखी काही मुद्दे 2-4 दिलेत त्याची चौकशी करावी असं सांगितलं. आमची पूर्णपणे त्या चौकशीला तयारी आहे. मी जर त्या ठिकाणी इतरांच्या चौकशीला सामोरं जा सांगत असेल तर मी चौकशीपासून पळणारा त्या ठिकाणी माणूस नाही, परंतु हा विषय प्रवीण दरेकर कधीच मान्यता देत नसतो. कुठल्याही बँकेचा अध्यक्ष, संचालक मंडळ हे सामुदायिक निर्णय संचालक मंडळाचा होत असतो, आणि आपण बघाल की या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये
साडेचार वर्ष दुसरेच त्या ठिकाणी अध्यक्ष होते, शेवटचे 6 महिने मी अध्यक्ष होतो, परंतु तोही आम्ही विषय काढत नाही, कारण ह्यांचा हवेत तीर मारणं आहे, कुठेतरी तीर मारला की प्रवीण दरेकरला लागेल, परंतु मला वाटतं तसा काही तीर लागणार नाही आणि कर नाही त्याला डर असायचं काही कारण नाही, या भावनेतनं जी चौकशी होईल त्या चौकशीला 100% आम्ही सामोरं जाऊ। वाईट याचंच वाटतं आहे की आज या ठिकाणी एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये मुंबई घोटाळ्याचा तपासच झाला नाही, न्यायालयाचे ताशोरे, पहिल्या पानावर हाफपेज हेडिंग, बरं ते समाधान झालं नाही म्हणजे कंटिन्युएशनमध्ये आपण कधी फोटो टाकत नाही, पण दुसऱ्या कंटिन्युएशनच्या पेजवर पण फोटो, म्हणजे ठरवून त्या ठिकाणी पहिलं 7 दिवसाची सिरियल चालली मोठ्या वर्तमानपत्रात, ओबामाच्या शटडाऊनची बातमी खाली आणि आमच्या 7 दिवस हेडिंग, अर्थात एका चॅनलनीही ते केलं, त्या चॅनलवर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा टाकला, कुठं NIPSC ऑर्डर तिथले ऑर्डर कर, त्याच्यामध्ये जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये 3 मिनटं त्या चॅनलने त्या ठिकाणी मुंबई बँकेचा गोलमाल नावाखाली जे सदर चालवलं त्याची माफी मागावी अशा प्रकारचे आदेश झाले, त्यामुळे कुणी काय छापावं हा त्यांचा अधिकार त्यांना घटनेनं लोकशाहीत दिलेला आहे, कुणी काय दाखवावं हा अधिकार त्यांना दिलेला आहे, पण त्याचबरोबर कुणाची आब्रू नुकसानी, एखाद्या मोठी संस्था, जी संस्था आम्ही 1200 कोटीवरून आज 10,000 कोटीवर प्रचंड या संचालक मंडळाने घेऊन आणली, मुंबईकरांची संस्था जपली, त्या बँकेची आब्रूसुद्धा वाचवणं हे आमचं काम आहे। सार्वजनिक क्षेत्रात आम्ही काम करत असताना आम्हालाही आब्रू आहे, आम्हालाही इज्जत आहे, काय वर्तमानपत्र म्हटलं आणि चॅनल म्हटलं म्हणजे कुणाचेही आब्रूचे धिंडवडे विनापुरावा काढण्याचे अधिकारी आपल्याला नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्यावर आब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णयसुद्धा आम्ही मुंबई जिल्हा बँकेनं घेतला आहे, तशा प्रकारचं नोटीससुद्धा आज गेला असेल किंवा उद्या परवा संबंधितांना त्या ठिकाणी जाईल। मुंबई बँकेला विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सुद्धा तत्कालीन सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी बँकेचा गौरव केला की त्यांनी उत्तर मी सहकार मंत्र्यांचं वाचतो, ते काही आमचे नव्हते, काँग्रेसचे होते, अध्यक्ष महोदय मगाशी सन्मानित सदस्य प्रवीण दरेकर सभागृहात उपस्थित नव्हते, आता ते सभागृहात आहेत, मी त्यांच्या बँकेचा उल्लेख केला होता। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अत्यंत अडचणीत सापडलेली बँक होती, जर चांगले निर्णय घेणारे संचालक मंडळ असेल, सकारात्मक दृष्टीने काम करणारं संचालक मंडळ असेल, तर बँका अडचणीतून बाहेर निघू शकतात, या बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर हे आहेत, त्यांनीही त्यांचे अनुभव सभागृहात सांगावे, आपण विरोधी पक्षात आहात, आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत अशी भूमिका आम्ही कधी स्वीकारली नाही, आज मुंबई बँकेच्या बाबतीत विचार केला तर बँकेने अतिशय चांगली प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या वर्षी बँकेला त्यांनी 100 कोटी चुकून सांगितलं, 15 कोटी होते, नफा होईल असे मी स्वतः सांगतो, आणि मॅनेजमेंट चांगली असेल की काय होऊ शकतं हे मुंबई बँकेने दाखवून घेतले। तत्कालीन सहकार मंत्री पुन्हा विषय आला होता 14 डिसेंबर 2010, त्यावेळेला सहकार मंत्र्यांनी सांगितलंय की मुंबई बँक हे अत्यंत चांगले काम करतात, कोठे ठेव ठेवल्यावर काय होते आणि कर्ज दिल्यावर काय होतं आणि ते सुरक्षित कसं राहतं याचं चांगलं उदाहरण म्हणजे मुंबई बँक। म्हणजे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मुंबई बँकेचं कौतुक झालंय, आणि आमचा आरसा हा बॅलन्स शीट असते, कोण काय बोलतं यापेक्षा आमची बॅलन्स शीट काय बोलते। 31 मार्च 2021 आमची बँक नाबार्ड RBI सगळे निकष पूर्ण करत राज्यातील एक उत्तम बँक, अवर्ग दर्जा असणारी बँक, राज्यामध्ये 2-3 जिल्हा बँक आहेत त्याच्यात मुंबई बँक आहे, ज्याचा CD रेशो 60% आहे, ग्रॉस NPA त्या ठिकाणी 10% कमी पाहिजे आमचा 9.65% आहे, नेट NPA 4% आहे जो 5% कमी पाहिजे, CRAR 9% असावा आमचा 10% आहे, आणि नेटवर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असावं आमचं साधारण 280 कोटीचं नेटवर पॉझिटिव्ह आहे। याचा उल्लेख एवढ्यासाठी केला की आम्ही तसं फार सिरियसही घेतलं नसतं, पण साफ बोलत बोलत
भुई थोपटायची आणि शिळ्या कडीला ऊत आणायचा. एका वर्तमानपत्रात तर मागे 7 दिवस सिरियल चालवली तरी पण समाधान झालं नाही, म्हणून परवा त्या सिरियलमधले तशाच प्रकारचे कॉपी पेस्ट पुन्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झाली. तुमची एक दिवसाची बातमी होते, परंतु जेव्हा एखादी वित्तीय संस्था असते त्यावेळी त्यांच्या डिपॉझिटरवर परिणाम होतो, त्या बँकेवर 1000 लोक पोट भरणारी असतात. तुम्ही व्यक्तिगत प्रवीण दरेकरचे 100 फोटो छंपा, 100 वेळा बदनामी करा, पण आर्थिक संस्थेची बदनामी करत असताना 10 वेळा विचार करावा अशी माझी माध्यमांना त्या ठिकाणी नम्र विनंती राहील. बरं, खोटं किती छापायचं? त्या बातमीमध्ये जे पिटिशनर आमचे तक्रारदार विवेकानंद गुप्ता, त्यांनी तक्रार मागे घेतली नाही असं सांगितलं. माझ्याकडे या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आहे, कोर्टाची ऑर्डर, तुम्ही प्लीज कॉपी ही घ्या. त्याच्यामध्ये विवेकानंद गुप्तांनी कोर्टात कबूल केलं आहे, त्याच्यामध्ये 3 नंबरला ही पर्सनली अपीयर्ड बिफोर द कोर्ट अँड ओरली सबमिटेड दॅट ही हॅज नो ऑब्जेक्शन टू ग्रँट सी समरी. म्हणजे ज्या विवेकानंद गुप्तांनी कोर्टात उभं राहून सांगितलं त्याच्याविषयी आपण बातमी छापतो की तो म्हणतो मी सांगितलं ना, जी कोर्टाची ऑर्डर आहे. त्याच्यामुळं कुणी काय छापावं हा त्यांचा विषय आहे, परंतु आर्थिक संस्थेच्या बाबतीत मला वाटतं या ठिकाणी जर आपण जबाबदारीनं त्या ठिकाणी माध्यमांनी सुद्धा त्या ठिकाणी लिहिलं दाखवलं तर त्या ठिकाणी त्या संस्थेलाही मदतच निश्चितपणे होत असते. त्याचबरोबर आपण बघाल की जरंडेश्वर साखर कारखान्याच्या बाबतीत आपण ऐकताय टी व्हीवर कालपासून चालू आहे, राज्य सहकारी बँकेने कारखाना कितीला विकला, काय संबंध आहेत त्या जरंडेश्वर कारखान्याकडे आमचे 18 कोटी मुंबईचे आहेत. आणि ती जे प्रकरण आहे तेच मुंबईतल्या सुंदरबाग सहकारी पतपेढी ज्या आमच्या बँकेची सभासद आहे आम्ही कोर्टात पाठवली म्हणून त्या प्रकरणाला वाचा फुटली. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती राहील की मुंबई बँकेचे फर्दर इन्व्हेस्टिगेशन करा. ज्याचं 3 पिटिशन झाले, ज्याची सी समरी झाले, ज्याचे ऑडिट झाले, पुन्हा रिऑडिट झाले, म्हणजे 5 वेळा झाले त्याच मुद्द्यांची चौकशी 6व्यांदा करा, आणखी वाटली तर आणखी 22 वेळा करा. मग राज्य बँकेतले हे कारखाने जे 400 कोटीचे आहेत ते 15, 20, 25 कोटीला नेमले त्याची पण त्या ठिकाणी केस बंद झालेली आहे, ती पण जरा फर्दर इन्व्हेस्टिगेशन करावं अशी राज्य बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भातसुद्धा माझी मागणी राहील. तशा प्रकारचं मी पत्रही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देईन, विधिमंडळात ही मागणी करेन. आणि एकंदर मला वाटतं की अशा प्रकारे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे नाव त्या ठिकाणी खराब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे, आणि मग आमच्या ठेवीदारांना, आमच्या सभासदांना ज्यांनी या बँकेवर भरभरून विश्वास ठेवला त्यांच्यात गैरसमज नसावा यापोटी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही सगळी वस्तुस्थिती मांडण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला. आता काय विचारायचं असेल विचार. सगळे ना हां तेव्हा मुंबई बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी जे आरोप करण्यात आलेले होते त्या आरोपांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे प्रवीण दरेकर यांनी. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.